केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथे आयोजित साखर परिषद आणि राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार दोन हजार बावीस तेवीसला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघटनेद्वारे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमादरम्यान अमित शहा यांच्या हस्ते सहकाराच्या आठ क्षेत्रांमधले राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार देखील प्रदान केले जातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकारचे समृद्धी अर्थात सहकारातून समृद्धी या दृष्टिकोनाला अनुसरून सहकारी, का, सहकार सहकारी साखर कारखान्यांना चालना देण्यासाठी सहकार मंत्रालय अनेक उपक्रम हाती घेतले आहेत कार्यक्षमता पुरस्कार स्पर्धेत देशभरातले ब्याण्णव सहकारी साखर कारखाने सहभागी झाले आहेत यामध्ये महाराष्ट्रातले अडतीस उत्तर प्रदेश आणि गुजरातमधले प्रत्येकी अकरा तामिळनाडूमधले दहा पंजाब आणि हरियाणातले प्रत्येकी आठ कर्नाटकातले चार आणि मध्य मध्यप्रदेश आणि उत्तराखंडातले प्रत्येकी एक सहकारी कारखाना साखर कारखान्याचा समावेश आहे